हाय फ्रेंड, मी सोनाली। माझ्या सोनाली स्पून नेटवर्क या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी आज तुम्हाला गावरान पद्धतीचे चिकन करून दाखवणार आहे। चला तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, कांदा भाजून बारीक केलेला आहे, लसूण कोथिंबीर पेस्ट, चिकन मसाला, मीठ, धनेपूड, हळद आणि लाल तिखट। चला तर मग आपण चिकन करूया। त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि नंतर मीठ टाकणार आहोत। मी कढई तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण लसूण कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत। नंतर आपण त्यामध्ये खोबरं घालणार आहोत आणि हे चांगलं परतून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये चिकन टाकणार आहोत। चिकन चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आपण चिकन चांगले परतून घेणार आहोत। आपले चिकन परतून झालेले आहे। आता आपण ते 15-20 मिनिटं चांगले शिजवून घेणार आहोत। आता आपण कढईवरती एक झाकण ठेवणार आहोत आणि त्यामध्ये पाणी ओतून ते चिकन शिजवपर्यंत ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपले चिकन 15-20 मिनटं चांगले शिजवून घेणार आहोत। आपले चिकन शिजलेले आहे, आपण त्यासाठी फोडणी करणार आहोत। त्यासाठी कढई तेल गरम करायला ठेवलेले होते, त्यामध्ये आपण भाजलेला बारीक केलेला कांदा घालणार आहोत। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आपण लसूण कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत। हे वाटण आपण चांगले परतून घेणार आहोत। आता त्यामध्ये बारीक केलेलं खोबरं घालणार आहोत। नंतर त्यामध्ये थोडं आणखी तेल घालणार आहोत। मिश्रणाला तेल येईपर्यंत मिश्रण चांगले भाजून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये धनेपूर टाकणार आहोत। नंतर त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। आणि चिकन मसाला पण घालणार आहोत। हे सर्व मिक्स करून चांगले परतून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि नंतर हे वाटण चांगले मिक्स करून घेणार आहोत।
आपले वाटण चांगले भाजून झालेले आहे. आता आपण त्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकणार आहोत. आणि ही भाजी 5-10 मिनिटं चांगली उकळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले गावरान चिकन तयार झालेले आहे. तर तुम्ही पण करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.